नुकत्याच झालेल्या केळवणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि ग्रामविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची केळवणे ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच अश्विनी संदीप खरत आणि सदस्यांनी सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. केळवणे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि ग्रामविकास आघाडीने चांगले यश संपादित केले. यानिमित्त सर्व सदस्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी केळवणे ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सदस्य पांडुरंग म्हात्रे, शर्मिला माळी, सुशील ठाकूर, जयश्री कोळी, राजेंद्र ठाकूर, मालती मोकल, सीता ठाकूर, गुरुराज ठाकूर, रेश्मा गावण, भानुदास गावण, उज्ज्वला ठाकूर, मुक्ताबाई माळी, भाजपचे केळवणे अध्यक्ष रामचंद्र मोकल, शिवसेना शाखा प्रमुख विजय घरत, माजी उपसरपंच संगीता माळी, प्रमोद ठाकूर, जनार्दन थळी, रवींद्र माळी, अनंता गावण, रमेश ठाकूर, रामचंद्र शिवकर, मंगला पाटील, जयदास शिवकर, पांडुरंग पाटील, वैशाली ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि निवडून आलेल्या सदस्यांचं अभिनंदन केले. केळवणे, दिघाटी या भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा आमचा बालेकिल्ला आहे असं सतत ओरडून ओरडून सांगत होता. हुकुमशाहीच्या जोरावर तिथं लोकांना दाबून ठेवण्याचं काम चालू होतं. पण यावेळेला मात्र भाजपा सेना युतीनं तिथं ठरवलं की ह्यांची दादागिरी आता पुढं चालू द्यायची नाही, यांना त्यांच्या गावात पाणी पाजायचं आणि त्याप्रमाणे भाजप सेना एकत्र येऊन ही निवडणूक लढवली गेली आणि याच्यामध्ये 13 पैकी 12 सदस्य आणि एक सरपंच असे 13 लोक भारतीय जनता पक्ष 8 आणि शिवसेना 5 असे 13 च्या 13 सदस्य निवडून आलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचं पुरता इथं पाणीपत झालेलं आहे. ह्या गावकऱ्यांनी ज्या चिडीनं शेकाविरुद्ध काम केलं, रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा दादागिरी करत असतो, त्यांची दादागिरी संपल्यानंतर आता राष्ट्रवादीला बरोबर घेऊन ते अशा प्रकारचं काम करत आहेत आणि त्यामुळं मग जेमतेम तग धरून आहेत. पण केळवणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही त्यांना चांगल्या चारी त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे.